हे बघा, हे साप आहेत, समुद्रातले साप आहेत, आपलं कोळी पद्धतीचं फोडणीचं आंबट. फायनली ती वेळ आली, म्हणजे सकाळपासून आम्ही थांबलो, आता दुपारचं कडक ऊन झालंय इकडे. ऍक्च्युली भरती ओटी ह्या गोष्टींचं लक्ष ठेवून बोट पाण्यामध्ये आणली जाते आणि त्यावेळेला जाऊन डोली टाकली जाते. डोली म्हणजे डोली एक प्रकारे मासे पकडायचा आणि त्यामध्ये भरपूर व्हरायटीचे मासे मिळतात. कोणकोणते मासे? पाखड बोलू शकताय, माकली, रावस, कोलंबी. कोलंबी तर खूपच प्रकारचे, तुम्हाला तीन चार प्रकारचे बघायला भेटतील. आपल्यासोबत आज बरेच मित्रमंडळी आहे, देवेने, सागर सुद्धा आहे. फायनली सनी आलाय, ज्याच्यासोबत आपल्याला आतमध्ये जायचं डोलीने मासे पकडायला. सनीचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे, सी किंग 007. इकडे सागर आहे, सागरचे चॅनलचं नाव बरंच मोठं आहे, मला बोलता येते सागर डॉट पाटील 728. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. फायनली ती वेळ आली, डोली कशी पाण्यामध्ये टाकायची, ही जाळी कशी पाण्यामध्ये टाकायची, म्हणजे पाणी भरताना आणि पाणी उतरताना दोन्ही वेळेस डोली टाकतात. आज आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून फक्त एका साईडला, म्हणजे उतरतानाच आपण डोली लावणार आहे. आता आपण एक ना सध्या एकच जाळी लावून बघूया, म्हणजे एक जाळीने आपल्याला कळेल की कशी डोली लावतात आणि त्यानंतर हे फटाफट डोली लावतील आणि 3 तासानंतर आपण ती डोली काढूया, त्या सगळ्या डोल्या काढूया आणि कोणकोणते मासे आपल्याला मिळतील ते बघूया. आता ही सरळ अशी डोल सोडून दिली आहे, पर्यंत सोडली बघा, नुसती अशी सोडत जाणार आहे. डोली कशा प्रकारे टाकली जाते ऍक्च्युली ते सांगत होते, त्या हिशोबाने तुम्हाला कळणार नाही, पण प्रॅक्टिकली कशी, म्हणजे मला बऱ्याच वेळानंतर समजलंय, तर मी तुम्हाला सांगतो अश्विनकडनं मला समजलंय. ही अशा प्रकारे डोली लावली जाते, पाण्यामध्ये टाकल्यावर ही डोली अशा प्रकारे सेट होते. हे डोलीचं तोंड आहे, तुम्ही इथं बघू शकता, हे स्क्वेअर प्रमाणे उघडतं. हे ह्या डोलीचं तोंड जे आहे ते 10 मीटर असं रुंदीलं आहे आणि लांबीला ही जी डोली आहे ही 18 मीटर आहे. आणि वरती हे जे दोन ब्लॅक डॉट दिसत आहेत तुम्हाला, हे फ्लोट आहेत. आणि खाली हे जे दोन आहेत स्क्वेअर, हे सिंकर्स आहेत. इथे दगडी वापरू शकताय आणि वरती फ्लोट म्हणून थर्मोकॉलसुद्धा वापरू शकताय. पाणी ज्या दिशेला वाहत असेल त्या दिशेला ह्या डोलीचा जो शेवट असतो हा, त्या दिशेला हा शेवट सोडावा लागतो. त्यानंतर पाणी ज्या दिशेने असेल त्या दिशेने मासे बरोबर ह्या डोलीच्या आतमध्ये शिरतात आणि डोलीच्या शेवटी जाऊन इकडे अडकतात आणि डोलीचा जो शेवट असतो तो बांधलेला असतो. तर अशा प्रकारे चार डोली टाकणार आहेत ते, चार डोली टाकल्या आहेत त्यांनी. आणि चार डोली टाकल्यानंतर आपल्याला 3 तास थांबायचं आहे. 3 तास काय करणार आहे मला माहिती आहे. डोली टाकून झाल्यानंतर ती ओढी सुद्धा, त्यांनी सुद्धा डोली टाकली, आपण सुद्धा डोली टाकली, आणखीन एक बोट येईल. तर आता हे तिन्ही बोटी आपल्याला 3 तास थांबायचं. तिन्ही बोटी जे आहेत ते एकमेकांना बांधून आपण इकडे आता थांबणार आहोत. हे बघा, हे मध्ये थर्मोकॉल टाकणार आहे कुशन म्हणून, बोटी एक दुसऱ्याला धडकू नये म्हणून. न्यूट्या मिळाल्या, आपण एक खोदून पकडले, इकडे डोलीमध्ये सुद्धा मिळत आहेत. बऱ्याच वेळ झाला आम्ही उन्हामध्ये थांबलोय आणि आता जी दुसरी बोट आली जी बांधून आपण घेतली आहे तिला शेड सुद्धा आहे. फायनली आपल्याला थोडीशी सावली मिळणार आहे आणि त्या सावलीमध्ये आपण बसणार आहोत. इतकं रिलीफ फील होतं ना तुम्हाला सांगू शकत नाही. 3 तास होऊन गेलेत, आता हे डोली काढतात, हळूहळू डोली काढणार आहे. एकट्याने सनी निवडली आहे, याला म्हणतात रियल फिशरमॅन, रियल फिशरमॅन. हो, इकडनं आली बघा डोली बाहेर बऱ्यापैकी. आता मला हे बघायचं आहे 18 मीटर लांब हे कसा एकटा उडतो, का कोणी मदतीला घेणार आहे. कोलंबी उडायला लागली बघा, कोलंबी मिळाली बघा, वरती होती अडकलेली ती मिळाली. हे बघा, ही पांढरी कोलंबी मिळाली, कोळंबी मिळाली, चांगला रेट मिळतो हिला. ह्या जाळ्याच्या आधी मध्ये नाही, शेवटी सगळे मासे असणार आहे. हॅलो, अच्छा अच्छा, म्हणजे अच्छा शेवटचं टोकेन एकदम लहान. ओ साप साप, हे घे साप बघा, समुद्री साप आहे, बिनविषारी आहे.
फायनली हो अरे पफर फिश म्हटलं होतं तो पण मिळाला बघ तू म्हटलं होतं ना पफर फिश साप पण याच्यामध्ये ओहो हो हा कोणता खेकडा आहे तोच आहे ना कावरी किती कोळंबे आहेत बापरे पफर फिश सुद्धा आहे हा हा फुगला 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 तो लवकर का ना तो फुगला ते बघूया हो फुगना फुगना कावरी बघा कशी मस्त एकदम कलरफुल आहे पण तिची हालत पूर्ण खराब झाली आहे पफर फिश आपल्या म्हणजे काही कामाचं नाही आहे तर सोडून देऊया मस्त फिश आहे जबरदस्त फुगला नाही जाऊ दे पण तुला डोमा मासा सुद्धा मिळाला लहान डोमा मासा आहे मला असं वाटलं की हा रावस वगैरे की थोडंसं तोंड त्याच्यासारखं दिसत होतं हे बघा हे साप आहेत समुद्रातले साप आहेत मला आधी वाटलं विषारी असेल पण विषारी नाहीत बिनविषारी आहेत तर आता हे सोडून देऊया सोडायचं ना वाकटी सुद्धा बघा वाकटी आहे डोमा मासा आहे जशी न्यूटी असते तशी क्वालिटी असं म्हणतोय हा आपला सागर एकदम एलियन फिश सारखीच दिसते बरेच मासे आपल्याला बघायला मिळणार आहे पण आता सगळे टब मध्ये ओतून घेत आहोत आपण नंतर सॉर्टिंग करणार आहोत एकदा सगळ्या ज्या डोल्या आपण टाकल्या आहेत तीन डोल्या टाकल्यात त्या तिन्ही डोल्या एकदा काढून घेऊया हे टब मध्ये मासे ओतून घेऊया हे कुठे ह्या साईडला पडलं तरी चालेल का इकडे लावली ना हा दोन होते रस्त्या हे मोबाईल हे असं म्हणजे पाण्यामध्ये झटकायचं ना बाहेर आलं की कोळंबी जात नाही हा हा असं ओके ओके ओढायचं थोडंसं झटकायचं म्हणजे ती सगळी कोळंबी असते ती शेवटच्या टोकाला जाते शेवटचं टोक आलं बघा दुसऱ्या डोलीचा याच्यामध्ये माशांसोबत दुसऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत गृह उपयोगी गोष्टी आहेत शॅम्पू सुद्धा आहे हे बघा कधी कधी चिखल सुद्धा भरपूर येतो याला आणि आता चिखलच भरपूर आलाय पण मासे सुद्धा आहे आता एकदा ती जाळी धुवून घेऊया माती गेली हे आज जास्त आहे उलटे मासे मुंबईकरांनो प्लास्टिक जरा कमी टाकावे समुद्रामध्ये मुंबईकरांनो एक रिक्वेस्ट आहे एवढं चांगलं तुमचं समुद्र आहे तर प्रयत्न करा हे प्लास्टिक वगैरे समुद्रापर्यंत काही होऊ देऊ फार प्लास्टिक येतं याच्यात पण आहे याच्यात पण आहे एवढे मासे आपण खातो आणि सगळं प्लास्टिक पण यात येत आहे काहीतरी करा राव हे बघा टायगर प्रॉन्स बघा सॉफ्ट आहे एकदम बहुतेक शेल टाकलंय आणि पण लूज पण झाली आहे मेली ॲक्च्युली त्यामुळे याला परत टाकता येणार नाही कावारी बघा कशी एकदम निळसर कलरची आहे कलर खूप चांगला येईल आला आहे खूप रंगीत मासे बघा तो ह्याचा टायगर प्रॉन्सचा हिचा कसा वेगळा वेगळा कलर आहे सगळा काढून झाले तीन तिसरा आणि शेवटचा डोल काढताय बघा शेवटची डोल धुवून घेतायत जसा चिखल आधी धुतला होता बघूया याच्यामध्ये कोणते मासे मिळतात अरे साप भरपूर दिसत आहे याच्यात देवेन आणि सनी मच्छीवाला दोघं मिळून उचलतायत डोल उचलली बघा डोल यार ह्या डोल मध्ये एक तरी मासा मला फुगलेला दिसावा पफर फिश हा दिसतोय पफर आहे का नाही कचरा आहे साप निघाला त्यात पण साप आहे बघा हे रात्री बघितलं ना तर समुद्र सगळा निळा निळा दिसतो याच्यामुळे एकदम असा रेडियम सारखं तिसरी डोली टाकायचं काम चालू आहे बघा सापच साप निघतायत चांगले मला वाटलं हे लय विषारी साप असतील पण विषारी नाही सनी भाई सोडून द्या सनी भाई रोज हे साप को छोड़ देते ऍक्च्युअली मला वाटलं इकडे सॉर्ट आउट करणार आहे पण इकडे नाही तर घरी गेल्यावर सॉर्ट आउट करणार आहे तीन टब भरून मासे मिळाले तर अनफॉर्च्युनेटली आपला जो टार्गेटेड मासा होता ऑक्टोपस ऑक्टोपस आपल्याला काही मिळाला नाहीये त्यामुळे ऑक्टोपसची रेसिपी पुढे कधीतरी आता आपण बघूया कोणती वेगळी रेसिपी म्हणजे जे मासे मिळाले त्यातलाच कोणता मासा एक घेऊन सनी भाऊ काही रेसिपी बनवतात का रेसिपीसाठी सनी स्वतःच्या हाताने काही मासे काढतोय काही चिंबोऱ्या काढतोय आणि काही कोळंब्या काढतोय कोळंबी काढतोय ही बघा डोलीची चिंबोरी आहे डोलीची चिंबोरीला भरपूर किंमत असते आणि त्याचं कारण असं आहे की डोलीची चिंबोरी भरलेली असते त्यामुळे ही सुद्धा आपण रेसिपीमध्ये टेस्ट करणार आहोत खास सनीने आपल्याला आवर्जून सांगितलं आहे की ही भरलेली चिंबोरी असते ही तुम्ही टेस्टच करून बघा त्यामुळे आपण ही टेस्ट करणार आहे आणि त्यासोबत हे कावऱ्यासुद्धा आहे काही कोलबे आहेत आणि हा डोमा मासा आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे मासेसुद्धा आहेत तर हे सगळ्यांचं मिळून तो काय रेसिपी बनवणार आहे बघूया फोडली बघा फोडल्यानंतर किती याच्यामध्ये अंडी आहेत याच्यामध्ये एवढं हे सगळं मांदा विंदा मटेरियल एवढं असतं त्यामुळे ही खूप टेस्टी होते कोळंबी बघा कशी स्वच्छ करतायत तोंड तोडलंय आणि शेपटी तोडली आणि शेल काढल्यावरचं कोळंबी बघा कशी स्वच्छ केल्यानंतर कशी मधलं जे मटेरियल मांस आहे ते असं अशा प्रकारे स्वच्छ करायचं आणि हे आपल्याला आता ते रेसिपीमध्ये वापरणार आहे कावरी बघा कशी स्वच्छ करताय आता कावरी पण सेम मला वाटतं चिंबोरी सारखीच करताय ना पण ही जरा सॉफ्ट आहे ना सॉफ्ट आहे बघा सॉफ्ट आहे अशा प्रकारे उघडली आहे याच्यामध्ये सुद्धा याचा मांदा वेगळ्या रंगाचा हिरवट आहे थोडासा पांढरट हिरवट अशा प्रकारे सगळं जे मटेरियल आहे साईडचं तेवढं
क्लीन करून घेतलंय. मासे जसं जसं स्वच्छ करायला घेतलेत हे सगळे पक्षी, याला काय सीगल म्हणतात, हा सीगल्स आलेत बघा, ते माशांचं जे वेस्ट काय पडलेलं असेल ते खाण्यासाठी. हे बघा ही बोट आहे, हिच्यावर आपण कुकिंग करणार आहे, बोटीवरचं जेवण ज्याला म्हणतो. चिंचेचं पाणी बनवून घेतलंय सर्वात पहिले. यासोबत मसाले कोणकोणते अश्विन आपल्याला सांगेल, अश्विन कोणकोणते? तर इथे तुम्ही बघताय तेल आहे, तेल आहे आपलं खाण्याचं तेल आहे, एडिबल ऑइल. चवीनुसार मीठ घेणार आहोत, चवीनुसार मीठ आहे. आणि इथे तुम्ही हळद बघताय, हळद आहे बघा. आणि लसूण, लसूण. आणि चिंचेची पेस्ट म्हणजे, हा चिंचेचं पाणी आहे बघा. हा तुम्ही बघताय आगरी कोळी स्पेशल मसाला, आगरी कोळी स्पेशल मसाला आहे. ठीक आहे, एवढं साहित्य वापरणार आहे आपण. हो ओके सरी भाऊ, आपण हे जे बनवतोय रेसिपी याला काय म्हणतात? फोडणीचा आंबट. फोडणीचा आंबट, हे सगळे जे मिक्स मासे आहेत हे सगळे मिक्स करून आपण फोडणीचा आंबट बनवणार आहोत. बोटीवर मिळेल त्या गोष्टीने लसूण ठेचायचं काम सुरू आहे बघा. मस्तपैकी असं लसूण ठेचून घेतलाय बोटवर बघा. आपल्या सगळे पाहुणे आलेत हे बघा. ह्या टोपला लंगरी म्हणतात, लंगरी गरम झाली, आता तेल घालणार आहे याच्यामध्ये. तेल गरम झालंय, आता लसूण घालणार आहे. हा हा हा, लसणाचा काय सुगंध येतो इथपर्यंत जबरदस्त. हा वारं तिकट नाही म्हणून इकडे सुगंध येतोय, एक नंबर सुगंध येतो. भूक अजूनच वाढायला लागली. लसूण परूस परतूस तर थोडं थांबूया ना, शिजेपर्यंत. हा तुम्ही शिजून म्हणता ना, परतून नाही म्हणत. हळद घातली बघा, दोन चमचे हळद, आगरी कोळी स्पेशल मसाला. चिंचेचं पाणी घातलंय बघा. आग चारो तरफ आग. काय फोडणीचं आंबट का म्हणतात, कारण की हे आंबट टेस्ट असणार आहे याला. वॉटर कालवण किती पातळ हवं त्या हिशोबाने पाणी घालतायत. थोड्या वेळेला उकळी येऊन द्यायची, त्यानंतर मग याच्यामध्ये आपण हे साफ केलेले मासे खेकडे जे काय ते सगळे घालणार आहोत. सनी भाऊच्या सांगण्याप्रमाणे आता एक उकळी फुटणार आहे, त्यानंतर मासे वगैरे सगळे घालणार आहे, परत उकळी फुटून देणार आहे आणि मग मीठ घालणार आहे. याच्यामध्ये आपण एक गोष्ट ऍड केली नंतर, हा टायगर प्रॉन्स खूप मोठा होता, मेंगा टायगर प्रॉन्स बोलू शकता, शेल सोडलं होतं यांनी, सॉफ्ट आहे हा, हा सुद्धा याच्यामध्ये घालणार आहे. आधी प्रॉन्स, कावरी, चिंबोरी आणि शेवटी कोळंबी, कोळंबीसुद्धा घातली आहे. सगळे मसाले घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्तपैकी कालवण उकळायला लागलंय बघा, आता जोरात उकळतंय, थोड्या वेळ उकळून देऊया, त्यानंतर मीठ घालणार आहे. मस्तपैकी कालवणाला उकळी फुटली आहे, थोड्या वेळ आणखीन उकळून देणार आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मीठ घातल्यानंतर आपलं कोळी पद्धतीचं फोडणीचं आंबट तयार होऊन जाईल. कोळी पद्धतीचं बोटीचं जेवण, तर अशा प्रकारे तयार होतो कोळी पद्धतीचं बोटीवरचं जेवण ज्याला म्हणतात फोडणीचं आंबट, ज्यामध्ये इतके व्हरायटीचे मासे घातलेत आणि थोड्याच वेळात आता हे तयार होणार आहे. मीठ घालणार आहे, मीठ घातल्यानंतर आणखी थोड्या वेळ उकळून देणार आहे, मग तयार होते आपली रेसिपी. कोळंबी सर्वात अगोदर टायगर प्रॉन्स घेतलं मी, चिंबोरी पण घेऊया, अंड्याची चिंबोरी आणि त्यानंतर कावरी घेतोय बघा, कावरी जम्बो कावरी. सर्वात शेवटी कोळंबी आणि थोडासा रस्सा. सर्वात आधी कावरी टेस्ट करूया, कावरी सर्वात वरती आहे म्हणून कावरी टेस्ट करूया. कावरी कसं असंच ना, शेल वगैरे काढून. ओके, कारण की आधीची कावरी एकदम सॉफ्ट होती, लहान होती. याच्यामध्ये हे फॅट आहे बघा, हे फॅट सर्वात जास्त टेस्टी असतं. आधी हे फॅट आपण टेस्ट करूया. हा हा हा, लसणाचा जो फ्लेवर आहे याच्यावर चढला ना, हा हा, काय जबरदस्त फ्लेवर लागतो. याच्या आतमधलं जे फॅट आहे ना ते खूपच जबरदस्त लागतं ॲक्च्युली. आता पूर्ण कावरी टेस्ट करूया. गरम गरम, एकदम गरम आहे, बापरे. याच्यामध्ये बघा किती मांस आहे, पूर्ण भरलेली याच्यामध्ये फॅट आहे आणि इथे तुम्हाला मांससुद्धा दिसत असेल. तर ही अख्खी अशी चावायची आपल्याला, चावून आपण ही गिळूसुद्धा शकतो इतकी सॉफ्ट आहे. हा हा, सनी पाजी तुझी ग्रेट हो, एक नंबर. की भरली इतकी ज्युसी आहे ना, सांगू शकत नाही, अप्रतिम अप्रतिम. हे बघा इतकं सॉफ्ट आहे ना हे, की आपण हातानेच तोडू शकतो ना हे बघा, तोडल्यावर खेचू. हा 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 हा, काय मास निघालं आहे बघा, हे खरं सोनं आहे याच्यातलं. याची टेस्ट नेहमी म्हणजे सगळ्या खेकड्यांमध्ये नांग्यातलं जे मांस मांस असतं त्याची टेस्ट जबरदस्तच असते. नांगडा काय म्हणता, नांगा, नांगा खाल्लाय, सर्वात बेस्ट पार्ट असतो खेकड्यातला. ही अंड्याची चिंबोरी, चिंबोरी आपण नेहमी खाल्लीच आहे, तर चिंबोरी आपण थोडंसं साईडला ठेवूया. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हा टायगर प्रॉन्स आहे बघा, मेंग्या टायगर प्रॉन्स म्हणतात ज्याला, म्हणजे यांनी शेल सोडलेला असतं, सॉफ्ट असतो हा, हार्ड शेलवाला नव्हता. तर हा आपण शेल सकट पण चावू शकतोय. करपाल शब्द नाही माझ्याकडे, इतकं टेस्टी आहे, बापरे बाप. शिजल्यानंतर एकदम कोळंबी जशी असते ना आतमध्ये तशी आहे, पण त्यामध्ये लसणाचा जो फ्लेवर येतो ना, लसूण लसूण आणि चिंचेचा फ्लेवर, हा जबरदस्त लागतोय. हे बघा ही भरलेली चिंबोरी, म्हणजे आतापर्यंत मी चिंबोऱ्या सगळ्या खाल्ल्यात, पण डोलीची चिंबोरी नाही खाल्ली, जिला भरपूर डिमांड असते. आणि इतकी भरलेली, म्हणजे एवढी भरलेली चिंबोरी मी अजूनपर्यंत बघितलीच नाही आहे. कोपऱ्याला दिसत असेल मांस किती आहे, पूर्ण भरलेली. इथे अंडी आहेत, इथे मांस आहे, इथं मेंदा आहे, मांदा आहे. आत्ता कळतं याला एवढी डिमांड काय आणि एवढी मागणी काय आहे डोलीच्या चिंबोरीला, एवढी भरलेली आणि एवढी टेस्टी असते. हिच्या पोटामध्ये अंडे असतात त्यामुळे अजूनच टेस्टी असते. आणि खेकडे खायला तुम्हाला दोन्ही हात भरावंच लागणार आहे, एका हाताने तुम्ही खेकडे खाऊ शकत नाही, खेकडे कोळंबी जे काय असेल ते. तर अभिमानाने खेकडे खाताना दोन्ही हाताने खा. तर असा हा सगळा आजचा व्हिडिओ होता, इतकं मस्त ॲडव्हेंचर, आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. डोलीतून मासे कसं काढतं हे सगळं शिकायला मिळालं, ते फक्त सनी सनी भाऊंमुळे. आणि आपला सागर आहे, दोघांच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे, आधीसुद्धा सांगितलं आहे. प्लीज यांचं चॅनलसुद्धा चेक करा
आणि होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स अ लॉट. सागर डॉट पाटील काहीतरी असेल बोलायचं. नाही बस लाईक करा. हे बघा, हे काय काजू आणि बादाम देवेन, काजू आणि बादाम देत होता सीगलला. मी पण देऊन बघतो. साब तर विक्रम सोडू. आणि इथे तुम्ही बघताय आगरी कोळी स्पेशल मसाला. आगरी कोळी चिंग्स नाही, डब्यावर. आणि